नमस्कार, मी आनंद पिंपळकर। अक्षय तृतीयेचं महत्त्व आज आपण पाहूयात। 22 एप्रिल 2023 शनिवार रोजी अक्षय तृतीया येते। अक्षय तृतीयेला पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचं महत्त्व खूप सांगितलं आहे। तर जैन धर्मामध्येही याच दिवशी व्रत करण्याचं विशेष महत्त्व आहे। या दिवसाला आखातीज असंही म्हटलं जातं। तर याच दिवशी अन्नपूर्णा जयंती असते, नरनारायण या जोडदेवाची जयंती असते, परशुरामाची जयंती असते, बसवेश्वरांची जयंती असते, हयग्रीवांची देखील जयंती असते। असं म्हणतात की याच दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्याचं लेखनिक म्हणून गणपतीनं काम केलं अशी आख्यायिका प्रचलित आहे। या दिवशी भारतामध्ये आपलं जे उत्तराखंड राज्य आहे तिथे जे बद्रीनारायणाचं जे मंदिर आहे त्या बंद देवळाचे दरवाजे हे याच दिवशी उघडले जातात आणि पुढे मग ते दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी बंद होतात। नरनारायण या दोन्ही देवतांनी या दिवशी अवतार घेतला असं मानलं जातं आणि हा सर्व भाग अक्षय्य आहे। अक्षय्य या शब्दाचाच अर्थ असा आहे की ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही नष्ट होत नाही। आणि त्यामुळं या दिवशी केलेली खरेदी असेल, जप, दान, ज्ञान, जे काही तुम्ही कराल, जे काही द्याल, ते अक्षय फळप्राप्ती करून देणार असतं आणि म्हणूनच याला अक्षय तृतीया असं म्हटलं जातं। भविष्य पुराण, मत्स्य पुराण, पद्मपुराण, विष्णू धर्मोत्तर पुराण, स्कंद पुराणामध्ये याचा विशेष उल्लेख केलेला आढळतो। या दिवशी तुम्ही जे शुभ कार्य करता त्याचं अक्षय फळ मिळतं। याच दिवशी देवांचे आणि पितरांचं पूजन करून पूर्वजांचं ऋण फेडण्याचा दिवस म्हणूनही पाळला जातो। पूर्वजांच्या स्मृतींना उजळा देण्यासाठी या दिवशी पितरांचं स्मरण करून त्यांच्या प्रतिमांचं पूजन करायला देखील सांगितलं आहे। पितरांच्या नावे तुम्ही मातीचं मडकं आणून त्यामध्ये पाणी भरून सुगंधी वाळा टाका आणि हे सुगंधित पाणी तुम्ही मडक्यासहित एखाद्या सत्पात्री व्यक्तीला दान करू शकता। किंवा तुम्ही स्वतःच्या घरामध्ये देखील अशा प्रकारे पाण्याचा माठ त्याच्यामध्ये वाळा टाकून तुम्ही ते प्यायला सुरू करू शकता। त्याचबरोबर पळसाच्या पानांवर केलेल्या पत्रावळीवर किंवा द्रोणामध्ये तांदुळाची खीर, कैरीचं पन, चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी तुम्ही वाढू शकता, स्वतःही खाऊ शकता। तसेच सुगंधित पाण्यानं भरलेल्या मठातलं पाणी हे सर्व आरोग्यदायी आहे असं स्पष्ट सांगितलं आहे आणि अर्थातच हे सगळं केल्यामुळं पितरांचा संतोष होतं असं देखील मानलं आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू, लक्ष्मी यांची पूजा अत्यंत उपकारक मानली गेली।